आहे कुठलाही अनुभव नसलेल्या आदुबाळाला आपण आमदार केलं. त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकनियुक्त आमदाराला आपण घरी बसवलं. राष्ट्रवादी पक्षाचा जो उमेदवार उभा राहणार होता त्याला आमदारकीचं गाजर दिलं. जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. यांनी बाळासाहेबांचे फोटो जाळले, त्याच्यावर चपला हाणल्या. अशा सचिन आहिरला आपण आदुबाळाला आमदार करण्याकरता आमदारकी दिली. हे विसरलात का? ही घराणेशाही नाही का? आणि पहिल्याच टर्ममध्ये आपण त्यांना मंत्रिपद दिलं. किती माणसं होती दोन दोन तीन तीन वेळा निवडून आलेली, त्यांचा का नाही विचार केला? आणि ही काय, ही घराणेशाही नाही? आपल्याच मुलाला पुढे आणण्याकरता सर्व बांधवांना, बाळासाहेबांच्या पुत्रांना, बाळासाहेबांच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना आपण बाजूला केलं. त्याचा अर्थ काय? नाही, पाठीत खंजीर खुपसण्याच्या तुम्ही गप्पा मारता? अहो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत आपण खंजीर खुपसला. बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून आपण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात हो. ज्यांनी कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध केला, ज्यांनी नेहमीच सनातन धर्माला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला तो. मग पाठीत खंजीर कोणी खुपसला? आपण खुपसला. बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर आपण खुपसला. काय बोलताय तुम्ही आम्हाला? तुम्हाला बोलायचा अधिकार आहे?